मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वशीकरण मंतरलेले लिंबू. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. कधी अशी गोष्ट पाहिली आहे का की ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला इच्छा नसताना ती गोष्ट विकत घ्यावी लागते? कधी अशी वस्तू पाहिली आहे का की ज्या वस्तूकडे पाहिल्यानंतर आपण भ्रमित होतो आणि आपण जो व्यक्ती बोलेल त्या पद्धतीने वागायला सुरुवात करतो? मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी म्हणजे योगेश, मी माझ्या आयुष्यामध्ये हा अनुभव घेत असताना या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर या गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीला ऐश्वर कसं प्राप्त होतं ते सुद्धा मी पाहिलेले आहे. एक विचित्र पद्धतीची विधी आणि एक गोष्ट माझ्या आयुष्यात घडवून गेली. त्या गोष्टीचं नाव होतं आणि त्या विधीचे नाव होतं वशीकरण. माणसाला त्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे नेऊन आपल्या दिशेने खेचण्याची कला म्हणजे वशीकरण. माणसाच्या अंतर्मनाला मंत्रशक्तीने जागृत करून सुगंधाने, वासाने, खाल्लेल्या पदार्थाने अथवा कोणत्याही गोष्टींनी आपल्याकडे खेचून घेण्याची कला म्हणजे वशीकरण. जी गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. योगेश त्याच्या श्रीमंतीचं रहस्य राजूच्या लहान भावाला म्हणजे नरेंद्रला सांगू लागलेला होता. मंगल आणि मोहन दोघेही जण भाजीचा व्यापार करणारे. केवळ भाजीच्या व्यापारावरती त्यांनी 3 मजली बिल्डिंग बांधलेली होती. घरासमोर गाडी आणि बरेच प्लॉट विकत घेतलेले होते. त्यांचा शब्द आजूबाजूच्या नगरातील, गावातील कोणताही व्यक्ती टाळत नव्हता. एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी मोठी भरभराटी. पण भाजीचा व्यवसायावरती ही गोष्ट मनाला काही केल्या पटत नव्हती. विशाल म्हणाला, योगेश मला या 2 जोडप्यांबद्दल जरा संशय येऊन राहिलेला आहे. केवळ 2.5 वर्षांमध्ये एवढी प्रगती आणि ती पण भाजीच्या व्यवसायामध्ये, असं कसं काय होऊ शकतं? तेव्हा मी त्याला म्हणालो, का प्रगती का होऊ शकणार नाही? तो व्यक्ती 4:30 उठून त्याच्या बायकोसह गाडीवरती मार्केट यार्ड जातो आणि तेथून भाजीपाला उचलतो. मोठा रिक्षा भाड्याने घेऊन त्याने संपूर्ण ढाबा आणि खानावळ गाठून माल सप्लाय करायला सुरुवात करतो. मग त्याला भरपूर गिराईक मिळत गेलं आणि राहिलेली भाजी तो विकत बसत होता. आपण केवळ विकत बसलेली भाजीच पाहिली, बाकीच्या गोष्टी पाहिल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला त्याची प्रगती दिसली नाही. पण मी स्वतः रिक्षा जेव्हा चालवत होतो तेव्हा त्याच्यासोबत तब्बल 25 ते 30 धाबे फिरलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे की त्याची ओळख किती आहे आणि त्याच्या कामामध्ये किती सचोटी आहे ते. काम वगैरे सगळं ठीक आहे, पैसा अडका ते सुद्धा ठीक आहे, परंतु 3 मजली बिल्डिंग आणि एवढी संपत्ती प्राप्त करून त्या व्यक्तीने कोणाचं मन मात्र दुखावलं नाही हे खरं आहे. उलट सगळी लोक त्याच्याजवळ सांगतो तेच ऐकतात. मोहन आणि मंगल या दोघांचा शब्द आपल्या नगरातील कोणतीच व्यक्ती मोडत नाही. काहीतरी यामागे गोम आहे हे मात्र खरं आहे. योगेश या पद्धतीने सर्व काही जाणून घेतल्यानंतर मला वाटतं की आपण याचा छडा लावायला हवा. दोघेही मिळून मोहन आणि मंगल या दोघांवरती चांगलेच लक्ष ठेवून होते. ते दोघे कोणत्या ठिकाणी जातात, काय करतात, या सर्व गोष्टींची त्यांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली. माहिती गोळा करत असताना त्यांच्यासोबत राजू म्हणायचा एक त्यांचा मित्र त्यांना मदत करू लागला. तिघेही जण मिळून मोहन आणि त्याची बायको मंगल या दोघांवरती लक्ष ठेवत असताना एक त्यांना गोष्ट जाणवली. संध्याकाळच्या वेळेनंतर जेव्हा मोहन भाजीच्या ठेल्यावर गर्दी होत असे तेव्हा एक विशिष्ट पद्धतीचा धूप लावत होता. तो धूप लावल्यानंतर त्याच्या वासाने आजूबाजूला असलेले सर्व लोक त्या भाजीच्या दुकानाजवळ जमा होत होते. काय वेगळी पद्धत होती ते कोणाला माहीत नव्हतं, परंतु ज्या ज्या लोकांनी त्या विशिष्ट पद्धतीच्या धूपाचा सुवास घेतलेला आहे ते लोक त्या ठिकाणी आकर्षित होत होते. योगेश आणि त्याच्या सोबतचे दोघेही मित्र
त्याच्या ठेल्याच्या दिशेने आकर्षित होऊ लागले. तो सुवास त्यांना काही केलं तरी मागे फिरू देत नव्हता. एक नवे, दोन नवे, तब्बल या भाजी मार्केटमधील कित्येक लोक त्या ठिकाणी उभा राहून मोहनची भाजी खरेदी करत होती. राजू आणि योगेश दोघे एकमेकांसोबत चर्चा करून राजू म्हणाला, योगेश, आपली इच्छा नसताना आपण या ठिकाणापर्यंत आलेलो आहोत. खरंच काहीतरी नक्कीच त्या सुवासामध्ये घडलेले आहे. त्यांनी भाजी विक्री झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी सर्व सामानावरून घराकडे जाण्यापासून तसेच ते तिघेही मित्र त्यांच्या घराच्या दिशेने लक्ष ठेवून गेले. राजू योगेशकडे पाहत म्हणाला, नक्कीच हे एक विशिष्ट पद्धतीचे काहीतरी तंत्र आहे ज्यामुळे लोक आकर्षित होतात. तेव्हा योगेश म्हणाला, होय, मलासुद्धा तसं वाटतं. ते तिघेही आपापसात चर्चा करत असताना त्याच्या तीन मजली बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या दिशेने जाऊन मागून लक्ष देऊ लागले. तेवढ्यात मोहन आणि त्याची बायको मंगल दोघेही जण त्या ठिकाणी डबीमध्ये काहीतरी घेऊन आले. त्यांनी त्या झाडाची पूजा केली आणि डब्बीमध्ये असलेली गोष्ट त्या झाडाच्या बुडामध्ये पुरली. ती गोष्ट झाडाच्या बुडामध्ये पुरल्यानंतर ते घरात जेवण करण्यासाठी निघून गेले. जेवण वगैरे करून झाल्यानंतर जवळजवळ 11:30 सुमाराला ते परत एकदा त्या झाडाजवळ आले. वरच्या दिशेने काहीतरी बोलत असताना त्यांनी नमस्कार केला. वर पाहिले तर अतिशय लहान आणि छोट्या स्वरूपाची एक बाहुली वर उलट्या दिशेने लटकवलेली होती. ती त्यांच्याशी बोलत होती. ते पाहिल्यावरती हे तिघेही जण प्रचंड घाबरले. बोलणारी बाहुली आणि ती सुद्धा झाडावर नेमकं काय आहे? त्या झाडाच्या खाली त्यांनी कदाचित ते दोघेही नवरा बायको कोणते ना कोणते तरी तंत्र करून लोकांना गंडवत आहेत हे त्यांना लक्षात आलेले होते. परंतु आता ते त्यांना शोधायचं होतं. ते तिघेही जण त्या ठिकाणाहून परत घराकडे निघाले. त्यावेळेला मात्र घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मागे कोणीतरी येत आहे. मागे वळून पाहिल्यानंतर कोणी दिसत नव्हतं, परंतु आपला पाठला कोणीतरी करत आहे हे त्यांच्या लक्षात येत होतं. त्यांनी व्यवस्थितरित्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाजा बंद केला. दरवाजाच्या वरच्या चौकटीच्या भागातून कोणीतरी डोकावत आहे हे त्यांच्या लक्षात आले. ती बाहुली उलट्या पद्धतीने लटकून त्यांच्याकडे पाहत होती. आता मात्र ते चांगलेच घाबरले. आपण आपल्या खोलीवरती रूमवरती आल्यानंतर आपल्या पाठीमागे या पद्धतीने त्या झाडावर उलटी लटकलेली बाहुली पाठला करून इथपर्यंत येते याचा अर्थ नक्कीच काहीतरी विचित्र तंत्राचा वापर त्या दोघांनी केलेला आहे, किंवा आपण विचित्र फेऱ्यांमध्ये अडकलेलो होतो असे त्यांना वाटू लागले. योगेश राजूकडे पाहत म्हणाला, आपण उगाचच त्यांचा पाठलाग केला. तेव्हा राजू म्हणाला, नाही, आपण योग्य रीतीने पाठलाग केलेला आहे. मला वाटतं आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत झाल्यामुळे ती विचित्र बोलणारी भावली आपल्या पाठीमागे आलेली असेल. तिघेही जण आतमध्येच होते. बाहेर जाण्याचे धाडस कोणामध्ये सुद्धा नव्हतं. परंतु दरवाजानंतर खिडकीच्या दिशेतून ती बाहुली आतमध्ये डोकावून पाहत होती. हे लक्षात आलं की सरळ सरळ आतमध्ये खिडकीतून येऊन त्यांच्या टेबलवरती बसलेली दिसली. ते सर्व पाहिल्यानंतर मात्र ते चांगलेच हादरले. ती बाहुली योगेशकडे पाहत म्हणाली, तुला पण तेच द्यावे लागेल. तेही रात्रीच द्यावे लागेल आणि तेही त्या झाडाखाली. तुला पण तेच द्यावे लागेल. तेही रात्री द्यावे लागेल आणि त्या झाडाखाली. दोन तीन वेळा ती भावली तशी म्हटल्यानंतर ते भयंकर घाबरले. ते म्हणाले, काय द्यावे लागेल? तेव्हा ती भावली कर्ण आवाज करत किंचाळत आल्या पावलाने त्या खिडकीतून परत निघून गेली. आता मात्र त्या तिघांना कळेना की काय द्यावे लागेल म्हणून. त्या भावलीने सांगितले आहे आता ही गोष्ट फक्त मोहन आणि त्याच्या बायकोला माहीत होती. त्यांनी त्या झाडाखाली काय पुरले होते ते त्यांना शोधायचे होते. आपल्याला द्यावे लागेल हे समजले, परंतु काय द्यावे लागेल हे समजले नाही. आपण आता कसे शोधायचे या चिंतेमध्ये ते होते. योगेश म्हणाला, मला वाटतं आपण काय त्या झाडाखाली द्यायचे आहे हे जर शोधून काढलं तर आपल्याला सुद्धा आमाप संपत्ती प्राप्त होईल. ते जे झाड होते ते कशाचे होते ते शोधण्यापेक्षा
त्याखाली काय पुरले होते ते शोधणे गरजेचे आहे, असं राजू म्हणाला. ते पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी मोहनच्या घराच्या आजूबाजूने दुकानाच्या आजूबाजूने पाळत ठेवून होते. विशाल दोघांनाही म्हणाला, मला वाटतं की मी स्वतः जाऊन दिवसात त्या झाडाखाली काय पुरलं आहे ते पाहून येतो. त्याशिवाय आपल्याला समजणार नाही, कारण काल रात्रीच तर त्यांनी त्या ठिकाणी गोष्ट पुरलेली आहे. योगेश आणि राजू दोघेही म्हणाले, ठीक आहे तू जा. तसंही संध्याकाळनंतर ते घरातच असतात. भाजीपाला विक्री झाल्यानंतर ते आवर्जून घरी आल्यानंतर त्या ठिकाणी शोध घेणे जरा अवघड वाटते आणि रात्रीच्याला त्या झाडावर असणाऱ्या त्या बाहुलीमुळे भीतीसुद्धा वाटते. दिवसा आपल्याला तसं काहीच जाणवणार नाही. विशाल त्या घराच्या दिशेने निघाला. मागच्या बाजूला तो जाऊन त्या ठिकाणी कंपाऊंडमधून त्या झाडाकडे पाहू लागला. झाडाला असलेली छोटी छोटी फळे मोहनची बायको मंगल गोळा करत होती आणि त्या छोट्या फळांना कुसकरून वाटून त्यापासून सुगंधित धूप बनवत होती. कदाचित हेच काहीतरी असं साधन होतं ज्यामुळे बरीच लोक संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या दुकानाकडे आकर्षित होत होती. आता त्या ठिकाणी काय पुरलं असावं ते शोधण्यासाठी विशाल मंगल आतमध्ये कधी जाते याची वाट पाहत होता. विशालने त्या ठिकाणी आतमध्ये उडी मारली आणि त्या खालच्या बाजूला खोदायला सुरुवात केली. त्याने एक फुटभर खोदल्यानंतर त्याला एक पुरचुंडी लागली. ती पुरचुंडी त्याने आपल्या खिशात घातली आणि तो परत आपल्या घराकडे निघाला. आतमध्ये काय होतं ते त्याला पाहायचं होतं. घरामध्ये पोहोचल्यानंतर त्याने खोलीमध्ये दार बंद करून पलंगावर बसून ती पुरचुंडी उघडली आणि तिथून त्याने राजू आणि योगेश या दोघांना फोन केला. त्याने त्यांना सांगितलं की त्याने त्या झाडाखालची वस्तू शोधून काढलेली आहे. त्याचा फोन सुरू होता आणि अचानक विशालचा आवाज बंद झाला. विशाल त्या उघडलेल्या पुरचुंडीमध्ये काय आहे ते सांगण्याच्या अगोदरच त्याचा आवाज बंद झाल्यामुळे राजू आणि योगेश दोघे जण घाबरले आणि ते थेट घराकडे येऊ लागले. रूमवरती आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर दरवाजा बंद होता. खिडकीतून पाहिलं तेव्हा विशाल पलंगावर पालथा पडलेला दिसला. नेमकं काय घडलं तेच कळत नव्हतं. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा उघडला जात नाही. का विशाल हाक मारली तरी तो उठत नव्हता. शेवटी दार तोडून ते दोघेजण आत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं तर विशालने काहीतरी गिळलेलं होतं, त्याच्यामुळे अडकलं होतं. त्याचे डोळे पांढरे झाले होते आणि तो काही न बोलता तशाच अवस्थेत श्वास बंद पडून मृत्यूमुखी पडलेला होता. विशालचा या विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे ते दोघेजण घाबरलेले होते. आता याचं करायचं काय, याचा मृत्यू कशामुळे झाला म्हणून सांगायचं, ते दोघेजण विचार करू लागले. त्यांनी विशालचं प्रेत आहे असं आपल्या खोलीच्या मागच्या बाजूच्या ड्रेनेज टाकीमध्ये तसंच ठेवलं आणि ते दोघेजण घर बंद करून त्या झाडाच्या दिशेने निघाले. अशी कोणती गोष्ट विशालला सापडली होती याचा ते विचार करू लागले, जी विशालच्या नरड्याच्या आतमध्ये होती. श्वास घेण्यासाठी तरपडणारा विशाल आणि त्याच्या डोळ्यातून गेलेला त्याचा प्राण, ही गोष्ट त्यांना सतावत होती. तिन्ही संध्याकाळ झाल्यावर त्यांना माहीत होतं की मोहन त्या ठिकाणी येणार आणि पुन्हा एकदा ती गोष्ट पुरणार. त्यामुळे राजू म्हणाला, मी स्वतः आता ती गोष्ट उकरून लगेचच पाहतो, म्हणजे मला कळल की नेमकं काय आहे तिथे. तेव्हा योगेश म्हणाला, जरा जपून. विशालने ती गोष्ट उघडून पाहण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय घडलं ते माहीत आहे ना. तेव्हा राज म्हणाला, मला वाटतं आपण मोहनला या बाबतीत जाब विचारायला हवा, आपणही दोघं संकटात सापडायला नको. तेव्हा संध्याकाळ झाल्यानंतर भाजीच्या ठेल्यावरती लावलेला धूप आणि त्यामुळे आकर्षित झालेली व्यक्ती पाहिल्यावर बराच वेळ गेल्यानंतर जेव्हा दुकान बंद केलं तेव्हा मोहन आणि मंगलच्या घराच्या दिशेने ते दोघेही परत आले. त्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांना सरळ सरळ जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हा मोहन म्हणाला, काय झालं, तुम्ही असं का बोलत आहात. तेव्हा त्यांनी सांगितलं, तुझ्या घराच्या पाठीमागे जे झाड आहे त्या झाडाच्या बुडामध्ये तू काय करतोस. तेव्हा मोहन हादरला आणि जागेवर उठून उभारणार त्याची बायको सुद्धा घाबरली. मंगलवहिनी म्हणाली, तुम्हाला कोण म्हणाले आम्ही काय करतो. तेव्हा ते दोघेजण म्हणाले,
माझा मित्र विशाल तुमच्यावरती पाळत ठेवून होता, त्याने त्या झाडाच्या खालची गोष्ट उकरून बाहेर काढली आणि घरामध्ये ती उघडून पाहिली। तेव्हा मोहननी डोक्याला हात लावला, तो म्हणाला, काय गरज होती या गोष्टीची? आम्हाला सरळ विचारलं असतं तर आम्ही सांगितलं असतं, काय गरज होती का ती उघडण्याची? मूर्खांनो, हे भावलीचे झाड आहे, तिने त्याचा जीव घेतला असणार आहे, आता उद्या तुझा जाणार आणि त्याच्या पाठ आमच्या दोघांचा। तेव्हा योगेश म्हणाला, असं कुठे असतं का? मोहन म्हणाला, तुझा आणि त्यानंतर राजूचा जीव जाणार आणि नंतर आमच्या दोघांचा जाणार। तुला माहीत आहे का, ही वशीकरण विद्या आहे। या वशीकरण विद्येतील मंतरलेले लिंबू होतं जे आम्ही त्या झाडाखाली ठेवायचं, त्या झाडाखाली पुरायचो। दुसऱ्या दिवशी त्या झाडाला असलेल्या लिंबोळ्यातून एक विशिष्ट पद्धतीचा सुवास यायचा आणि त्याची धूप लावल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आमच्या इशाऱ्यावरती आमच्या दुकानाकडे खेचला जायचा। आज जो काही आम्ही डोलारा उभा केला आहे, जी काही इस्टेट मिळवली आहे, ती सर्वच्या सर्व त्या मंतरलेल्या लिंबामुळे आहे, त्या झाडामुळे। तेव्हा योगेश म्हणाला, आहो तुम्ही जे बोलता ते सगळं खरं असेल, परंतु यातून वाचायचं कसं मला एक समजत नाही। तुम्हाला असं मंतरलेलं लिंबू दिले तरी कोणी? तेव्हा खिडकीच्या बाहेर डोकावून इकडे तिकडे पाहत मोहनची बायको मंगल त्या झाडाकडे बोट करत म्हणाली, त्या झाडावरच्या बावलीसोबत एक लिंबू होतं आणि त्यामध्ये लिहिलेली एक चिठ्ठी होती। मागील 3 वर्षांपूर्वी आम्ही दोघेजण जेव्हा पहाटेच्या वेळी मार्केट यार्डच्या बाजूला असलेल्या झाडाखाली गाडी लावली, तेथे आम्हाला एका बावलीच्या हातात एक लिंबू आणि एक चिठ्ठी प्राप्त झाली। ते कोणीतरी त्या ठिकाणी ठेवून गेले होते, त्यामध्ये मंत्र लिहिलेले होते, ज्याला ही चिठ्ठी मिळेल त्याने मंत्र करायचा लिंबू। मंत्राचा आणि एका कडुलिंबाच्या झाडावरतीच या भावलीला उलटं टांगायचं, त्याच्या बुडाखाली मंतरलेलं लिंबू पुरायचं आणि दुसऱ्या दिवशी त्या लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्याच्या वाटणापासून सुगंधी धूप तयार करायचा। तो धूप ज्या ठिकाणी लावतात त्या ठिकाणी सर्व लोक आकर्षित होऊन तुम्ही जे विकत आहात ते सर्वच्या सर्व विकत घेतील, तुमच्या धनामध्ये वृद्धी होईल, असं त्यात लिहिलं होतं। आम्ही दोघांनी त्या पद्धतीनेच केलं, परंतु त्या चिठ्ठीत एक गोष्ट लिहिली होती की उरलेलं लिंबू कधीच उकरून बाहेर काढायचं नाही, जर ते बाहेर काढलं, त्या पुरचुंडीतून उघडून पाहिलं, तर त्या झाडाला आणि त्या गोष्टीला माहीत करून घेणाऱ्या लोकांचा तेव्हापासून सलग 5 दिवस मृत्यू होणार म्हणजे होणार। मंगलवहिनी आणि मोहन काका यांची गोष्ट ऐकल्यानंतर योगेश आणि राजू चांगलेच घाबरले। योगेश म्हणाला, बापरे, मी ही गोष्ट पाहिली आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंबू पुरत असताना मी स्वतः राजू आणि विशाल या दोघांनाही पाहिलं आहे। तो विधी झाल्यानंतर लिंबू पुरताना मी स्वतः बघितलं आहे, मला आणि राजूला काही करून वाचवा हो। तेव्हा मोहन आणि मंगल दोघेही म्हणाले, अरे मूर्खांनो, तुम्हाला वाचवणे याहीपेक्षा महत्त्वाचं आम्हाला स्वतः वाचणे गरजेचे आहे। राजू म्हणाला, विशालचा जीव म्हणजे त्या भावलीने घेतला तर? बापरे, म्हणजे विशालने ते पुरलेलं लिंबू उकरायला नको होतं आणि त्याने ते उकरलं आणि ते लिंबू प्राप्त करण्यासाठी ती भावली आली, तिने त्याचा जीव घेतला आणि ती परत झाडावर जाऊन बसली। किती भयानक आहे हे सर्व, तुम्ही एवढं भयानक कसं काय करू शकता? मोहन काका आणि मंगलवहिनी, तुम्ही दोघांनी विशालचा जीव घेतलेला आहे, तुमच्यामुळेच ते झालेलं आहे। तेव्हा मोहन म्हणाला, मूर्ख माणसा, त्या भावलीच्या विधीतला भाग त्या विशालने तिथून काढून नेला, म्हणून त्या भावलीने त्याला गाठून त्याचा जीव घेतला, आमच्यावर कशाला आरोप करतोस? आता स्वतःचा जीव वाचवायचा विचार कर। तेव्हा योगेश आणि राजू दोघेजण म्हणाले, आता यावरती काय उपाय आहे का नाही हे माहीत नाही, परंतु मला वाटतं की त्या विशालच्या घशाच्या आत जे लिंबू आहे ते आपल्याला बाहेर काढावे लागेल आणि ते या ठिकाणी पुरावे लागेल। विशालचं प्रेत कुठे आहे ते सांगा। ते चौघेजण मिळून ड्रेनेजच्या टाकीमध्ये लपवलेले विशालचे प्रेत बाहेर काढण्यासाठी गेले, तर त्या ठिकाणी विशालला चक्क बाहेर काढण्यात त्यांना यश मिळालं। त्यानंतर विशालचा जबडा उघडण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु जबडा मात्र उघडता येईना। शेवटी त्यांनी हिंदी व्हिडिओ कशाचा आत्म्याचे लिंबू बाहेर काढले। ते लिंबू प्राप्त झाल्यानंतर ज्यानेही लिंबू उकरून बाहेर काढला आहे त्यालाच ते त्या ठिकाणी पुरावं लागेल। आता मात्र काय करावे? योगेश म्हणाला,
हे अशक्य आहे, विशाल तर मेलेला आहे. तेव्हा राजू आणि मोहन दोघेजण म्हणाले, आपण याला त्या ठिकाणी घेऊन जाऊ, त्याच्या हातात ते लिंबू देऊ आणि त्या ठिकाणी खणलेल्या खड्ड्यामध्ये ते पुन्हा एकदा खाली टाकून देऊ, व्यवस्थित पुरून टाकू, म्हणजे ती बाहुली आपल्या पाठीमागे लागणार नाही आणि आपल्या पाठीमागचा मृत्यूचा फेरा तिथेच थांबेल. ते सर्वच्या सर्वजण या संकटातून आपण वाचू. तेव्हा योगेश म्हणाला, कोणत्या झाडाखाली तुम्हाला बाहुली आणि ती चिठ्ठी आणि ते लिंबू प्राप्त झालं होतं? तेव्हा मोहन म्हणाला, ते महत्त्वाचं नाही, अगोदर तो विधी करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर मृत्यूचा फेरा तसाच राहील. वशीकरण एवढी सोपी गोष्ट नाही, त्या मंतरलेल्या लिंबामुळेच वशीकरण होत होतं. आता ती गोष्ट पूर्णतः बंद पडेल. तेव्हा मंगलवहिनी म्हणाली, बंद पडली तर पडू दे, आपण प्राप्त केलेले धन भरपूर आहे. मला वाटतं आपण त्याच्या प्रेताला रात्रीतून त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि तो विधी पूर्ण करू. त्या चौघांनी मिळून ते प्रेत उचललं, मोहनच्या गाडीत घातलं आणि ते मागच्या बाजूने त्याच्या झाडाजवळ जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी विशालच्या प्रेताला बसवून त्याच्या हातातून ते लिंबू पुन्हा एकदा पुरण्यात आलं. त्याच्यावर माती टाकण्यात आली, बाजूलाच विशालसाठी सुद्धा खड्डा खणण्यात आला आणि त्यामध्ये त्याचं प्रेत पुरण्यात आलं. चौघेजण घाबरलेले होते, परंतु मनामध्ये त्यांच्या समाधान आलेलं होतं की आता कोणाचाच मृत्यू होणार नाही. दुसऱ्या दिवशी मंगलवहिनीने लिंबोळ्या वाटून धूप बनवला. संध्याकाळी तो धूप त्या ठिकाणी लावला, परंतु कोणताही व्यक्ती दुकानाकडे पूर्वीसारखा आकर्षित होऊन आलाच नाही. नेमकं काय झालं त्या दोघांना कळलंच नाही. ते दोघेही जण तो धूप घेऊन घरी आले. घरामध्ये तो धूप लावला तेव्हा एक गोष्ट घडली. त्या मंतरलेल्या लिंबाच्या प्रभावाने मृत्युमुखी पडलेल्या विशालचा प्रेतात्मा मात्र उठून त्यांच्या समोर येऊन बसला. ते दोघेजण भयंकर घाबरले. आता नेमकं करायचं तरी काय? तो प्रेतात्मा म्हणाला, ज्या झाडाखाली ती बावली मिळाली होती त्या झाडाखाली ती बावली नेऊन ठेवा, तिच्या हातातील लिंबू द्या. असं म्हणून विशालने त्याच्या हातातील लिंबू त्या ठिकाणी मोहनच्या हातात दिले आणि म्हणाला, ती बावली, ते लिंबू आणि त्या विधीची चिठ्ठी पुन्हा एकदा त्या झाडाखाली ठेवा. तुमच्या कर्मातला फेरा संपलेला आहे. वशीकरण या विद्येतील मंतरलेले लिंबू आणि त्याचा मान दुसऱ्या कोणाला तरी मिळणार आहे. जर तुम्ही तसं नाही केलं तर रोज रात्री मी या ठिकाणी तुमच्या समोर येऊन बसेल आणि मला मुक्ती सुद्धा मिळणार नाही. हे सर्व काही ऐकल्यानंतर मोहन चांगलाच हादरला. आता त्याने विशालने सांगितलेल्या पद्धतीने सर्व गोष्टी केल्या. तो स्वतः योगेश आणि राजू यांच्या समवेत पहाटेच्या वेळी त्या झाडाजवळ गेला. ती झाडावरती उलटी लटकलेली बाहुली, तिच्या हातात ते लिंबू आणि ती चिठ्ठी लिहून ते तिघेही जण परत आले. दुसऱ्या दिवशीपासून मोहन आणि मंगल त्याच पद्धतीने भाजीचा व्यवसाय करत होते, परंतु गिराईक मात्र जेमतेमच होतं. पहिल्यासारखं गिराईक होत नव्हतं, मात्र पलीकडेच बाजूला राजू याच्या दुकानावरती मात्र प्रचंड गिराईक होऊ लागलेलं होतं. गर्दी इतकी वाढलेली होती की आलेला माल सगळ्याच्या सगळा संपत होता. राजूला मदत करायला त्या ठिकाणी योगेशसुद्धा होता. मोहन आणि मंगल यांनी ती गोष्ट पाहिली आणि त्यांनी ओळखून घेतलं की आपली वशीकरण विद्या आणि मंतरलेलं लिंबू याचा विधी आपल्याकडून नष्ट होऊन या दोघांनी स्वतः स्वीकारला आहे. मात्र विशाल या सगळ्यात फुकटच गेलेला आहे. शेवटी दोघेजण त्या कामात यशस्वी झाले होते आणि त्याच पद्धतीने तेही धनप्राप्ती करू लागलेले होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या